विधिमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार संतापले। आज 8 लक्षवेधी होत्या, मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे 7 लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले। मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून जोरदार टीका केली। पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण, 8 वर्षांपासून या भागात होता मुक्कामी, अखेर पोलिसांनी पकडले। पुण्यातून पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे। खडक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोहम्मद अमान अंसारी याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही तो वास्तव्य करत असल्याचं आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी संप, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज ठप्प। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संप पुकारला। त्या संपात पिंपरी चिंचवड महापालिकेतील 6700 कर्मचारी सहभागी झाले होते। अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, जोरदार घोषणा देत केली सरकारची पोलखोल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा 11वा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज मोदी सरकार भाजपवर निशाणा साधला। जे सरकारला प्रश्न विचारतात ते भाजपच्या निशाण्यावर असतात, त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो, त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले जाते, त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात असे राऊतांनी स्पष्ट केले। गौतम अदानी यांना आतापर्यंत एकही समन्स तपास यंत्रणेने पाठवलेले नाही। आज मी अदानी यांच्या विरोधात सभागृहात पुरावे सादर करणार आहे असे राऊत म्हणाले। संजय राऊतांनी ठाकरे गटाला टार्गेट करण्याचं राजकारण, ठाकरे सरकार पाडण्यासाठी कोश्यारींनी असं वागायला नको होतं, सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे। सरकार पडेल असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, लोकशाहीसाठी हे घातक आहे असं परखड मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवलं। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे। आज राज्यपालांच्या वतीने महाअधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला। तुषार मेहता यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप। जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणी करता 14 मार्च पासून कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे। रात्री 10 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 12 कोटी, 6 महिन्यांनी विमा परतावा। खरीपात पीक काढणी पश्चात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते, यासाठी 13,406 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे दिल्या होत्या, त्यापैकी 7,152 प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहे। या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी रात्री 10 नंतर 12.26 कोटींचा परतावा जमा करण्यात आल्याची माहिती कंपनीद्वारा देण्यात आली आहे। येत्या बुधवारपासून हलक्या पावसाची शक्यता, 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार। जिल्ह्यात आजपासून पावसाळी वातावरण राहणार आहे। बुधवार व गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे।
समृद्धीवर अपघातही सुसाट, दर दिवसाआड एक दुर्घटना, वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज। हाई स्पीड समृद्धी महामार्ग हा वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे ताब्यात, 5 आरोपींना 15 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा। राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे। फेसबुकची मूळ कंपनी मेटा करणार ट्विटर सारखे सोशल नेटवर्क लॉन्च, ट्विटरला देणार प्रतिस्पर्धा। फेसबुकची मूळ कंपनी मेटा लवकरच ट्विटर सारखे सोशल नेटवर्क लॉन्च करण्याची योजना आखत आहे, त्यामुळे एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरला आता फेसबुकच्या मालकीच्या मेटाकडून नवीन स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो। राज्यात कॉपी सत्र थांबेना, 12वीचा बायोलॉजीचा पेपर 29 विद्यार्थ्यांवर कारवाई, 19 जण पुणे विभागीय मंडळाचे। सध्या राज्यभरात 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, या परीक्षा कॉपीमुक्त होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता, मात्र राज्यातील अनेक ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला मिळाले। सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आलं आहे। अमेरिकेमधील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो, त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी शुक्रवारी US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये म्हणजे अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहात द्विपक्षीय विधेयक मांडण्यात आलं आहे। अहवालानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि GOP चे लॅरी बुशॉन यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केलं आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। जिनपिंग यांचे शुक्रवारी अधिकृतपणे चीनच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली। या नेत्याची सलग तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे। पीपल्स पार्टी ऑफ चायनाची वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेस गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आली होती, त्याच नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली। शुक्रवारी जिनपिंग यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे। गेल्या 1.5 महिन्यातील ही दुसरी धाड आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत। सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे। 5 गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ 2 महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत। राज्यात पुन्हा 2 दिवस पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत। राज्यात पुन्हा 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। कोकणात 11 रोजी तर उर्वरित राज्यात 13 व 14 मार्च रोजी हा इशारा देण्यात आला आहे। जुन्या पेन्शनसाठी येत्या मंगळवारपासून सरकारी काम, शाळा बंद। राज्यातील 80,000 कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर।
या संपात कोल्हापुरातील 80,000 कर्मचारी व शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, दादा लाड व भरत रसाळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। संपामुळे सरकारी कार्यालय आणि शाळांमधील शिक्षण व्यवस्था ठप्प होणार असून नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत। मंद्रूप येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रास प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली। या प्रशिक्षण केंद्रास मंद्रूपसह अन्य तालुक्यातून आयटीआई प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यांना राहण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वसतिगृह आहे। त्या वसतिगृहाची अवस्था दयनीय झाली असून वसतिगृहात स्वच्छतागृहाची तोडफोड झाली आहे। येथे अस्वच्छता दिसून आली। मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या उतार्यावर एमआयडीसी साठी आरक्षित क्षेत्र अशी झालेली नोंद कमी करावी यासाठी मंद्रूपच्या शेतकऱ्यांनी आज बैलगाड्यांसह मंद्रूपहून मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्याकडे कूच केली। विद्यापीठाचे 278 कोटींचे बजेट, वृक्ष संवर्धन व स्वच्छतेसाठी 25 कोटी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2023-24 अंदाजपत्रकात 240,40,75,500 रुपयांची अपेक्षित रक्कम जमा धरून एकूण 278,16,96,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास मंगळवारी अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली। या अंदाजपत्रकात 377,76,20,500 रुपये इतकी सूट दर्शविण्यात आली आहे। कोरोनामुळे 80 वर्षांवरील 2 महिलांचा मृत्यू, सोलापूर जिल्ह्यात 19 रुग्ण। सोलापूर शहरात कोरोनाचे 15 आणि ग्रामीण मध्ये 4 असे एकूण 19 सक्रिय रुग्ण आहेत। शनिवारी शहरातील 80 वर्षीय आणि ग्रामीण मधील 74 वर्षीय अशा 2 को मॉर्बिड महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। ई व्हेकल साठी सोलापुरात 2 चार्जिंग स्टेशन। ई व्हेकल ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या सोलापूर शहरात 2,102 तर ग्रामीण मध्ये 803 इलेक्ट्रिक व्हेकल रस्त्यावर धावत आहेत। त्याची नोंदणी आरटीओ कडे झाली आहे, पण त्या वाहनांच्या शास्त्रोक्त चार्जिंग साठी सोलापूर जिल्ह्यात व्यवस्थाच नाही। ही गरज ओळखून महावितरणने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर व अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले असून एप्रिल मध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे। तलाठ्याचे सज्जा कार्यालय स्वतःच्या घरात, 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात। दहावलीचे तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना राहत्या घरी शेतकऱ्याकडून 10,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले। तलाठी घराबाहेर लाच घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने पावन झालेले गाव माझं सोलापूर, 4 हुतात्म्यांच्या बलिदानाने आधीच स्वातंत्र्य उपभोगलेले गाव माझं सोलापूर, झुंजार पत्रकारांच्या देशभक्ती आणि समाजकारण प्रबोधनाने सदैव सतेज असलेले गाव माझं सोलापूर, हातमाग यंत्रमाग आणि कापड गिरण्यांचा वारसा लाभलेले गाव माझं सोलापूर। सोलापुरातील सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि राजकीय चालू घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या खास तुमच्यासाठी आपल्या सेवेत, माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास YouTube लाइव्ह। सोलापूर जिल्ह्यात